आज येवता येथे हयात प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार उपस्थित. बीड जिल्हा केज तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुदळा यांच्या प्रयत्नाने निराधारांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन हयात प्रमाणपत्र घ्यावेत असा आग्रह तहसीलदार मेंडके साहेब यांना केला होता. प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी येवता सज्जातील लाभार्थ्यांना 27/2/2023 रोजी उपस्थित राहावे असे आवाहन केले होते. त्यामुळे आज श्रावण बाळ संजय गांधी निराधार या योजनेतील लाभार्थ्यांनी उपस्थित राहून आपापली कागदपत्रे नायब तहसीलदार अशा वाघ यांच्याकडे दाखल करण्यासाठी सज्जातील सर्व लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार मॅडम यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच विलासप्प जोगदंड, उपसरपंच बाळासाहेब सकराते तसेच ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी वाघसाहेब, ऑपरेटर बाळासाहेब सवसे, संतोष जोगदंड, अशोक बसवर, शिवाजी काळे, रमेश राठोड तसेच गावातील श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केज. पत्र शासनाला जमा करायचे आदेश दिले, ते आदेश जमा करण्याकरता खास आवर्जून असलेल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या परिचित गोरगरिबांचं सुख दुःख जाणणाऱ्या आणि आमच्या तहसील कार्यालयाच्या कर्तव्यदक्ष एक अधिकारी म्हणून वाघ मॅडम आपल्याकडे उपस्थित झालेल्या आहेत. खरंच त्यांचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं, गावाच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतोय, आभार. आज गेले जवळपास बरेच दिवसापासून त्या तुम्ही माझ्या माता भगिनी कुणाला चालता येत नाही अशा सगळ्या तहसील मध्ये जायचं, तिथं रांगाची रांगा लागल्या. अनेक शासनाने निर्णय घेतला तेव्हा आपण गावोगाव जाऊ आणि गावोगाव जाऊन एक सर्वसाधारण पाहिजे, म्हाताऱ्या माणसाची गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून शासनानं गावातच जाऊन ते करायचं, जमा करायचं असं धोरण त्यांचं खूप तहसील मध्ये काम चांगलं आहे. आणि विशेष करून हा विभाग जो आहे तुमचा गोरगरिबांना आधार देण्याचा त्याच्याच त्या प्रमुख आहे आणि त्यांचंच भाग्य आपल्याला तुम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळे मला अशी खात्री आहे की आज तुम्ही बरेच दिवसापासून मला विचारताय की आप्पा कधी पगार मिळणार आहे, आमच्या 6 महिने झाला पगार नाही, 1 वर्ष झालं कोणी म्हणतंय, परंतु आता निश्चितच तुमचं हे सगळं जमा करण्याकरता ते आलेलं आहे. हे जमा झालं की अल्पावधीमध्येच ही सगळी माहिती ते शासनाकडे पाठवतील आणि ते स्वतः पाठपुरावा करतील आणि तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील आणि त्या पैशाच्या माध्यमातून तुम्हाला सगळं